तत्परतेने वनविभागाने रेस्क्यू करून तब्बल 16 वानरांची सुटका केली आहे. जालना जिल्ह्यात मागील 8 दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसतोय. या पावसामुळे जालना तालुक्यातील पीर कल्याण धरण पूर्ण क्षमतेने भरलं आहे. या धरणाच्या काठावर एका झाडावर 4 दिवसांपूर्वी वानर बसली होती, मात्र रात्रीतून आलेल्या अचानक पावसामुळे या धरणाचा पाणीसाठा वाढला आणि ही वानरे झाडावरच अडकली. याची माहिती गावकऱ्यांनी वनविभागाला दिली. तत्परतेने वनविभागाने रेस्क्यू करून तब्बल 16 वानरांची सुटका केली आहे. विशेष म्हणजे या वानरांनी कोणावरही हल्ला केला नाही. हे रेस्क्यू वन अधिकारी तसेच गावकऱ्यांच्या सहकार्याने करण्यात आलं. रेस्क्यू यशस्वी केल्याबद्दल गावकऱ्यांनी वनविभागाचे तसेच नगर परिषद जालना अग्निशामक दलाचे स्वागत सत्कार करून आभार मानले आहेत. त्याचबरोबर प्रशासनाला सहकार्य केल्याबद्दल वनपरिक्षेत्र अधिकारी खलसे यांनी देखील गावकऱ्यांचे आभार मानले आहेत.